डॉक्टर इथापे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी मोफत तपासणी शिबिर 25 ते 30 नोव्हेंबर 2019, वेळ सकाळी 9:30 ते 4:30 ठिकाण इथापे हॉस्पिटल संगमनेर, संपर्क निकम 86 57 86 00 12, रुपाली 93 078 72 283, मेढे 97 661 42 321। मागील वर्षी तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस लागवड कमी झाली। सुरुवातीला कोरडा दुष्काळ आणि नंतर पडलेल्या ओल्या दुष्काळामुळे मागील वर्षीच्या तुलनेमध्ये ऊस उत्पादन 45% घटलंय। कार्यक्षेत्रामध्ये ऊस असल्यास ऊस वाहतुकीचा खर्च कमी होऊन ऊस उत्पादकांना जास्तीचा दर देता येतो। चालू वर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस झालाय, त्यामुळे सभासद शेतकऱ्यांनी ऊस लागवडीवर भर द्यावा। मागील गळीत हंगामात गाळपास आलेल्या ऊसाचा सरसकट एकरकमी 2,500 रुपये दर दिला होता। चालू हंगामातही ऊसाला प्रति मेट्रिक टन रुपये 2,500 रुपये पहिला हप्ता देणार असून जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीनं दर देणार असल्याचं यावेळी माजी आमदार अशोकराव काळे यांनी सांगितलं। कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन 2019-2020 या वर्षाच्या 65व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे ज्येष्ठ संचालक मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून गव्हाणीमध्ये ऊसाची मोळी टाकून करण्यात आला। याप्रसंगी काळे बोलत होते। 2006-07 मध्ये साखर उतारा घट अनुदान आपल्याला दिले होते, त्यामुळे साखरेचं आर्थिक संतुलन टिकून राहिलं। चालू हंगामामध्ये 19-20 साठी 2018-19 प्रमाणे 10% रिकव्हरीला प्रतिकर 2750 पुढील वाढीव 1% 275 याप्रमाणे एफआरपीचं सूत्र ठेवलेलं आहे। त्यानुसार आपल्या कारखान्याची देय FRP प्रति मेट्रिक टन 2,414 रुपये बसते। पण आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला आठवत असेल आपण 2,500 रुपये एकरकमी भाव दिला होता, त्याच पद्धतीनं यावर्षी सुद्धा 2,500 रुपये प्रति टन पहिलं काय ऍडव्हान्स आपल्याला देण्याचं मी कबूल करतो संचालक मंडळाच्या वतीनं। आणि आपल्याला चांगलंच माहीत आहे की आपण दिलेला शब्द पाळणारे पिके आहेत। आपण मागच्या वर्षी सुद्धा चांगल्या पद्धतीनं एकरकमी 2,500 रुपये भाव दिलेला आहे, पण नंतर जी परिस्थिती उद्भवली तसं काही साखरेचे बाजार राहतील त्यानुसार आपल्याला अधिक पैसे देण्याच्या दृष्टीने निश्चितपणानं आम्ही प्रयत्न करणार आहोत। माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे आणि माजी आमदार अशोकराव काळे यांनी ज्याप्रमाणे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी सांभाळली तोच आदर्श आणि परंपरा आमदार आशुतोष काळे यांनी डोळ्यासमोर ठेवून कारखान्याची जबाबदारी सांभाळत असताना कारखान्याच्या वैभवात मोठी भर घातली आहे, असं मनोगत यावेळी उपाध्यक्ष पद्मकांत कुदळे यांनी व्यक्त केलं। कारखान्याची ज्या तऱ्हेने परंपरा जी खासदार कैलासवासी काळे साहेबांपासून तर आपल्या माजी आमदार अशोकदादापर्यंत जी परंपरा जी वैभव ज्या तऱ्हेने ती चालवली होती त्याच्यामध्ये आणखी मानाचा तोरा जो लावला तो आपल्या अशोकराव दादांनी लावला, चेअरमन यांनी लावलेला आहे। आणि मला खात्री आहे की आपोआपच हे ऊस उत्पादक खासगी तर बोलतातच पण हे ऊस उत्पादक नाटकचे जरी सभासद असले तरी ते ऊस द्यायला इथंच इच्छुक आहेत आणि त्यामुळे आपल्याला त्याची काही कमतरता होणार नाही, कारण आपण दादांनी सांगितलं त्याप्रमाणे एक रकमी 2,500 दिले आणि शब्दाकडे पूर्णपणे जागणारी माणसं आणि विश्वासाची माणसं म्हणून आपल्या कारखान्याकडे आणि आपल्या नेतृत्वाकडे पाहिलं जातं त्याचा आम्हाला अभिमान। तर याप्रसंगी ज्येष्ठ नेते छबुराव आव्हाड, सुधाकर आवारे, सभापती अनुसयाताई होऊन, कारभारी आगवन, नारायण मांजरे, डॉक्टर अजय गर्जे, संभाजीराव काळे, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, माधवराव खिलारी, अशोक खांबेकर, कारखान्याचे उपाध्यक्ष पद्मकांत कुदळे, सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप यांसह शेतकरी आणि मान्यवरांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संचालक अरुण चंद्रे
आणि सेक्रेटरी सुनील कोल्हे यांनी केलं, तर संचालक सूर्यभान कोळपे यांनी सर्वांचे आभार मानले. तर यावेळी उद्योग समूहातील सर्व संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व जिल्हा परिषद सदस्य, कोपरगाव नगर परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, सभासद, शेतकरी, कामगार आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. शंकर दुपारगुडेसह दीपक जाधव, सी न्यूज मराठी, कोपरगाव.